माझा काही भरवसा नाही, मी कधीही भाजप सोडू शकतो, असं वक्तव्य करून खळबळ उडवून देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी जवळ गेल्याचं बोललं जात आहे. नागपूर येथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यातच त्यांच्या मुक्ताईनगर येथील कार्यालयामधून भाजप आणि मोदींचे फोटो हटवले गेल्याने चर्चांना उधाण आलंय. भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय. याआधी खडसे यांनी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती. ही भेट अज्ञात स्थळावर झाली असून या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं समोर येत आहे. गेले 2 दिवस खडसे आणि पवार नागपुरात आहेत, पण ही भेट होणार नाही असं सांगण्यात येत होतं. खडसे जेव्हा विधान भवनात आले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत अज्ञात स्थळी त्यांची भेट झाली हे निश्चित आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली.